नमस्कार मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी CMEGP योजनेमध्ये अर्ज केला असेल त्यांना हा प्रश्न पडला असेल की आता पुढं काय, मी अर्ज तरी केला. मित्रो, मला बरेचशा लोकांनी हा प्रश्न विचारला आहे की मी अर्ज केला आहे पुढं काय करायचं, तर यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रो. आणि अर्ज केल्यानंतर याची पुढची प्रक्रिया काय आहे ही माहिती होण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासमोर आणत आहे. मित्रो, मी KG कप्ते. आपण अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल बटन येतं त्या बेल बटनला दाबा, जेणेकरून माझे जेही व्हिडिओज मी अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही व्हिडिओज आणि माहिती पाठवत आहे याचे व्हिडिओ करून पाठवत आहे ते आपल्यापर्यंत ताबडतोब पोहोचेल. म्हणून नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतरचा बेल बटन दाबा. तर चला बघू पुढं काय होतं आपलं. मित्र, ही वेबसाईट आहे, तुम्ही बघत असाल, mahacmegp.gov.in, जी वरच्या बाजूला मी रेड कलरमध्ये दाखवली आहे. हे ज्यावेळेस आपण क्लिक कराल तर आपल्यासमोर आत्ता जे पोर्टल दिसतं आहे त्या पोर्टलप्रमाणे तुम्हाला दिसेल. त्यामध्ये मी जे लाल मार्क केलेलं आहे त्यामध्ये लॉग इन फॉर्म फॉर रजिस्टर्ड ॲप्लिकंट, यातनं आपल्याला लॉग इन करायचं आहे. ज्यांनी ज्यांनी CMEGPला अर्ज केलेला नाही अशा लोकांनी नवीन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इंडिव्हिज्युअल हे जे पहिलं टॅब दिसतंय त्या टॅबवर क्लिक करून आपल्याला अर्ज भरायचा आहे. आणि अर्ज भरल्यानंतर तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी अर्ज केला आहे त्या मित्रांनी हे बघितलं असेल की त्यांना मोबाईलवर एक लॉग इन आय डी आणि पासवर्ड येतो. तो लॉग इन आय डी आणि पासवर्ड घेऊन त्यांना हे जे मी रेडमार्कमध्ये दाखवलेलं आहे तिथं क्लिक करायचं आहे, लॉग इन फ्रॉम रजिस्टर्ड लॉग इन फॉर्म फॉर रजिस्टर्ड ॲप्लिकंट याला क्लिक केलं. याला जर क्लिक केलात तर याच्या पुढची जे याच्या पुढं क्लिक केल्यानंतर जे तुमच्यासमोर ओपन होईल तो म्हणजे आत्ता तुमच्यासमोर दिसणारा जो काही विंडो आहे तसा तो ओपन होईल. मित्रो, आपण याच टॅबवरनं आपला अर्ज फायनली सबमिशन केला असेल आणि याच टॅबवरनं म्हणजे जी मी आत्ता तुम्हाला हे दाखवलं याच टॅबवरनं आपल्याला आपल्या पुढच्या आपल्या फॉर्मची काय पोझिशन आहे हे पाहता येऊ शकते. मग लॉग इन करायचं असेल तर आपल्याला तिथे क्लिक केल्यानंतर ही समोर विंडो ओपन होईल रजिस्टर्ड ॲप्लिकंट्स लॉग इन म्हणून. ही ओपन झाल्यानंतर आपल्याला जो मोबाईलवर आलेला लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे तो इथं टाकायचा आहे. मित्रो, लॉग इन आय डी म्हणजे युजर आय डी जो आहे तो आपला मोबाईल नंबर असतो आणि पासवर्ड आपल्याला आलेला असतो. तर हे टाकल्यानंतर आपण यामध्ये लॉग इन करू शकतो. ज्यावेळेस आपण लॉग इन करू युजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्यासमोर जो विंडो आहे तो विंडो असा दिसेल. मित्रो, यामध्ये सुरुवातीला जे दिसतं चेंज पासवर्ड, बऱ्याच लोकांचं मी असं पाहिलेलं आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की पटकन आपला पासवर्ड चेंज करून टाका. ज्यांनी ज्यांनी आपला पासवर्ड चेंज केलेला आहे त्यांचे लॉग इन परत होत नाही आहेत. मे बी ती साईटचा प्रॉब्लेम असेल. म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे ती पासवर्ड नका चेंज करू. आपल्याकडे जो लॉग इन आय डी आणि पासवर्ड आलेला आहे त्याचाच आपण वापर करा, याला बदल करायला जाऊ नका. त्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनची सध्याची काय स्थिती आहे हे बघण्यासाठी जे मी रेडमार्कमध्ये तुम्हाला हे स्क्रीनवर दाखवलं आहे ॲप्लिकेशन स्टेटस, याला तुम्हाला क्लिक करण्याची गरज आहे. हे क्लिक केल्यानंतर आपण आपल्यासमोर हे अशा प्रकारे विंडो दिसेल. म्हणजे तुम्ही जर ॲप्लिकेशन कम्प्लीट केलं असेल आणि सबमिट केलेलं असेल तर आपल्याला हे दिसेल ऑनलाईन सबमिटेड. ॲप्लिकेशन स्टेटसला क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसेल की ऑनलाईन सबमिटेड आणि खाली एक विंडोमध्ये लिहिलेलं येईल की कॉंग्रॅच्युलेशन्स युअर ॲप्लिकेशन इज सक्सेसफुली सबमिटेड. म्हणजे हे ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन सबमिट केलं आणि त्यावेळेस स्टेटस चेक केलं तर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. मित्रो, याच्या पुढची प्रोसिजर जी आपल्याला दिसेल, जर आपला ॲप्लिकेशन
आपल्या संबंधित DIC किंवा KVIB कडं त्यांनी ओपन करून पाहिला आणि त्यांनी स्क्रुटनीसाठी घेतला असेल, तर आपल्याला जो विंडो दिसेल तो जो विंडो असेल तो विंडो म्हणजे फॉरवर्डेड टू DLSCC असं स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन आपल्याला दिसेल. याचा अर्थ असा की आपला फॉर्म स्क्रुटनीमध्ये आहे, ह्या स्क्रुटनी केल्यानंतर आपला फॉर्म फॉरवर्ड केला जाऊ शकतो. त्याच्यात काही त्रुटी असतील तर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलं जातं, आपल्याला बोलून घेऊन या गोष्टीमध्ये काही कमतरता असेल तर ते पूर्ण करायला सांगितलं जातं. त्यानंतर पुढं आपण असं पाहिलात तर त्याच्या पुढची स्टेज जी येईल ती म्हणजे फॉरवर्डेड टू DLTFC, म्हणजे जिल्हा स्तरावर जी एक TFC कमिटी आहे त्या कमिटीमध्ये जे कलेक्टर अध्यक्ष असतात तिथं आपला फॉर्म म्हणजे स्क्रुटनीतनं हा परत पुढं गेलेला आहे. म्हणजे पहिली पायरी होती ऑनलाईन सबमिट झालेली, दुसरी होती DLCCची आणि त्याच्यानंतर तिसरी आहे म्हणजे DLTFCची. तर यामध्ये हा अर्ज तुमचा ठेवण्यात आलेला आहे, म्हणजे पहिल्या स्क्रुटनीतनं तो अर्ज बाहेर पडला आहे आणि आता तो अर्ज डिस्ट्रिक्टच्या TFC कमिटीसमोर ठेवलेला आहे. हे ॲप्लिकेशन स्टेटस आपल्याला दिसू शकतं. त्यानंतर मित्रो परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन दाबा, जेणेकरून आपल्याला ही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रो त्याच्यानंतर जे ॲप्लिकेशन स्टेटस येईल म्हणजे आपल्या DLTFCमधून आपली फाईल मंजूर झाली समजा, म्हणजे TFC कमिटीतनं, तर ती फाईल बँकेला जाईल आणि मग आपण ज्यावेळेस ॲप्लिकेशन स्टेटसला क्लिक कराल तर आपल्यासमोर दिसेल फॉरवर्ड टू बँक, अशा प्रकारचं आपल्याला विंडो दिसायला सुरू होईल. मित्रो याच्यानंतर जे आपल्याला प्रोसेस दिसेल ॲप्लिकेशन स्टेटस ते दिसेल इन प्रोसेसमध्ये, म्हणजे आपलं ॲप्लिकेशन प्रोसेसमध्ये आहे. तर हे सगळं मी जे आपल्यासमोर दाखवलेलं आहे ते कुठंही न जाता कोणत्याही प्रकारची तसदी न घेता आपण आपल्या इथं बसून आपल्या लॉग इन आयडी आणि पासवर्डवरनं त्या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस काय हे पाहू शकतो. जेव्हा फॉरवर्डेड टू बँक म्हणेल किंवा फॉरवर्डेड टू DLTFC, जी आता मी परत एकदा तुम्हाला विंडो दाखवतोय, फॉरवर्डेड टू DLTFC असं म्हणेल, त्यावेळेस आपण सर्वांनी आपल्या ज्या बँकेला आपण अर्ज केलेला आहे त्या बँकेला जाऊन भेटणं, त्या बँकेला आपण अर्ज केलेल्या ह्याची माहिती देणं हे सुरुवात करायला हरकत नाही आणि करावं. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपली फाईल ही बँकेला जाईल फॉरवर्डेड टू बँक हे ज्यावेळेस देईल त्यावेळेस बँकेला त्याच वेळेस बँकेला त्यांच्या लॉग इन आयडीमधनं आपली फाईल दिसायला सुरुवात होईल. तोपर्यंत त्यांना तुमची फाईल दिसणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की बरेच लोकं ज्यांनी अर्ज केलेले ते बँकेत जातात आणि म्हणतात की मी फाईल केलेली आहे, पण तोपर्यंत जोपर्यंत बँकेकडे फॉरवर्ड होत नाही तोपर्यंत बँकेला ती फाईल दिसत नाही. ज्यावेळेस ती फॉरवर्ड होईल त्याच वेळेस ती बँकेला दिसेल आणि मग आपण बँकेत जाऊन आपली सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे. मित्रो मला बरेचसे फोन आले की आम्ही अर्ज केला आहे, महिना झाला, 2 महिने झाले, माझ्या अर्जावर काहीच झालेलं नाही, असं बऱ्याचशा मनामध्ये शंका ज्या ज्या लोकांसाठी आहेत किंवा निर्माण होतात त्यांच्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आणलेला आहे. इथून पुढं ज्यावेळेस बँकेला फाईल जाईल मग बँकेमध्ये आपण जायचं आहे, आपण जे ऑनलाईन सबमिट केलेले डॉक्युमेंट आहेत, आपणला जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो तिथंच दाखवायचा आहे आणि मग जे त्यांचे जे काही डॉक्युमेंट लागतील जसे जागेचे कागदपत्र आहेत, कोटेशन्स आहेत, हे सगळं बँक जे मागेल ते तुम्हाला देऊन आपले कर्ज मंजुरी करून घेऊन आपल्या व्यवसायाला सुरुवात करायची आहे. मित्रो मला वाटतं की या व्हिडिओमधनं ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेला आहे आपली फाईलची पुढची प्रोसेस कशी जाती हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपल्याला नक्कीच समजलं असेल. आपल्याला जर अशी माहिती जी अत्यंत उपयुक्त अशी माहिती मी माझ्या चॅनलद्वारे देण्याचा प्रयत्न करतो आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा जेणेकरून तुमच्याकडे डायरेक्ट इन्फॉर्मेशन पोहोचेल. तर आपल्या व्यवसायासाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद मित्रो.